बॉक्स मला स्वप्न पडलं की हा बॉक्स आपल्याकडनं हरवलाय आणि त्याला ते कळलंय आणि त्यांनी देवीला विक्रम बॉक्स तुझ्या हातात आहे आणि देवीला काही होणार नाही. बॉक्स घेऊन कुठे निघालास विक्रम? आता एक क्षणी हा बॉक्स मी माझ्या नजरेआड जाऊ देणार नाही. एक क्षणी नाही. तो बॉक्स घेऊन ऑफिसला ये. पुढच्या इन्स्ट्रक्शन तुला तिथेच मिळतील. आणि ऐक, तुझ्या बायकोनी जो माझ्यावर काल आवाज चढवला ना तो शेवटचा, पुन्हा जर असं घडलं ना. नाही नाही, असं परत कधी होणार नाही. मिस हॅलो हॅलो या घरात ज्या मुलीला पाहिलं होतंस तिचा शोध घेस आहे. सध्या ती या घरात राहत नाही. तिचा करंट ऍड्रेस मला पाहिजे. पण सर त्या मुलीबद्दल मला काहीच माहिती नाही. निदान नाव तरी कळायला हवं. दोनच गोष्टी तुला सांगेन, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि तूही जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करू नकोस. मला फक्त तिचा सध्याचा पत्ता दे. सर ती धुरंधर अँड धुरंधर नावाच्या आर्किटेक्ट फर्म मध्ये काम करते. ते मला माहिती आहे सर. तिचं नाव अनन्या सामंत. सामंत म्हणजे उगीच अंदाज बांधत बसू नको जवान, कामाला लाग. हे सर वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतंय की मी तुझ्यावर किती अवलंबून होते आहे याची तुला कल्पनाही नाहीये. मयंकला सांगून तू माझ्या राहण्याची जागेची व्यवस्था केलीस. मला काय हवं नको ते पाहिलं, बस संपलं तुझं काम. इमोशनल डिपेंडन्सचं काय विक्रम? काल रात्री माझ्या घरामध्ये कोणीतरी शिरून मला साईक करण्याचा प्रयत्न करत होता. तुला मी सांगितलं पण तुला यायला वेळच नव्हता. ओके फाईन, पण नेक्स्ट डे एक फोन कॉल करून तू मला विचारू शकत नाहीस की अनन्या तू कशी आहेस, काल काय झालं. ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे अनन्या. तू माझ्या जागी असतीस तू काय केलं असतं? मी अशी वागले नसते. सगळेच म्हणतात ग. काय ना विक्रम, मी कितीही ठरून आटापिटा केला तरी तू ज्या परिस्थितीतून जातोयस ती परिस्थिती मी माझ्यावर ओढवून घेऊ शकत नाही. त्यामुळे मी जर तुझ्या जागी असते तर कशी वागले असते ह्या प्रश्नाला काहीच उत्तर नाही आहे. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे विक्रम. माझ्या बाबतीत तुझं कॉन्शियन्स क्लिअर आहे? तू ते सगळं केलंयस जे तुला करायला हवं होतं. मी असं कधीच म्हटलं नाही. माझ्या हातून काही चुका झाल्या पण त्याची कारण गौरी नेहमीच सांगायची, जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा विक्रम फक्त आणि फक्त त्याच्या फॅमिलीलाच निवडेल. तू कधी कधी असं वाटतं विक्रम मी माझ्या घरी परत निघून जावं. जो काय सोक्षमोक्ष लागायचंय ना समोरासमोर लागेल, विषय संपेल. ह्याचं अधांतरी आयुष्य जगण्यापेक्षा ते नक्कीच बरं आहे. तुझ्या आयुष्यात तू काय करावंस हे मी तुला कधीही सांगितलं नाही आणि यापुढे कधी सांगणार नाही. काय झालंय? काय काय नाही आहे, खरंच काय नाही. नेहमी तू असंच म्हणतेस, सगळ्या गोष्टी मनामध्ये साचवून ठेवतेस आणि मग फुटायची वेळ आली की मग सांगतेस. अविनाशच्या बाबतीत पण तू असंच केलंस. मला खरं खरं सांग काय झालंय ते. माझी शपथ आहे तुला आई. हो, तरच तू मला सांगशील काय झालं ते. देवीचं काय? देवीची खूप आठवण येते ग. आम्हाला सुद्धा येते. पण बरी आहे ना ती? काही फोन बिन आला नव्हता ना? काळजी करण्यासारखं काही नाही ना? हो आई, देवी सुखरूप आहे. चूक करणं चुकीचं नसतं अनन्या, पण त्याच्या परिणामांपासून पळून जाणं चुकीचं असतं. ते
त्या दिवशी जर रात्री तू आली असतीस कॅप्टनचे पाय धरून माफी मागितली असती ना तर कदाचित माफही केलं असतं किंवा लाथाडलं असतं, तो त्यांचा प्रश्न. पण तू तू पळून गेलीस. भारतात गुन्हा करून दुबईला जाऊन बसतात ना तसं. माफी केली किंवा शिक्षा दिली ना की तो विषय संपून जातो, निचरा होतो त्याचा. पण जो पळून जातो ना त्याला आयुष्यभर तळतळात सहन करावा लागतो. सर, मी मान्य केलं, तुमच्या लग्नाची वाताहत अभयमुळे झाली, पण तू काय वेगळं केलंस? आणि या सगळ्यात त्या कॅप्टनचा काय दोष आहे? आजही तुमच्या कर्मानं तयार झालेलं विष तो पितोय. काय वाटत असेल त्यांच्या जीवाला? अनन्या, मी तुला मागेच सांगितलं होतं, तू आणि अभय एकमेकांचा जीव घ्या, पण त्या कॅप्टनची हाय लावून घेऊ नका. आणि तू तेच एक्झॅक्टली करतेस. म्हणूनच माझ्या वाटाला असं शापित आयुष्य आलंय. कसं आहे ना अनन्या, करावं तसं भरावं अशी एक म्हण आहे. पण मला एक सांग, या सगळ्यात विक्रम कुठे आहे आणि त्याचं काय म्हणणं आहे? तो काय बोलणार आहे? त्याला काही प्रॉ घरी जायचं नाही का, याचा काय अर्थ आहे? गुंतता